सेनगावकडे भरधाव वेगात येणारा पिकअप वाहन डिवायडरला धडकल्यानं झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली. सेनगाव तालुक्यात रिसोडवरून सेनगावकडे येणाऱ्या भरधाव वेगानं MH 20 EG 1424 या बोलेरो पिकअपची डिवायडरला धडक झाली. यात बोलेरो पिकअपचं मोठं नुकसान झालं आहे. सदरची बोलेरो पिकअप गाडी ही औरंगाबाद येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. यातील चालक सय्यद मुसाफ वय वर्ष 30 हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात जीवितहानी टळली आहे. सदरची माहिती पोलिसांनी दिली असून या अनुषंगानं पंचनामा करून सदर पोलीस स्टेशनचे PI कृष्णदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी संदीप पवार यांनी रस्त्याच्या बाजूला कडेला वाहन उभे करून रस्त्यावरील ट्रॅफिक मोकळी केली. MDTV साठी श्रीधर अवचार, सेनगाव तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित रहा, शक्यतो घरीच रहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.